हाँ होमवर्क। हाँ यस माता जी मी काल नाही आलो तो काल काय करवा लो तो काल बाय। आपला आता रिकॉर्डिंग, थांब, हा रेकॉर्डिंग स्टार्ट आहे बाय, आपण नंतर बोलू। हा आपला अध्याय झाला की कालचं रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे ग्रुप वरती, तू ग्रुप मध्ये आहेस ना? हो हा मग तू चेक कर, पाठवलंय कालचं रेकॉर्डिंग। हो चला आपण आज सुरू करूया। हा बाय चला। हो ओम अज्ञानतिमिरा अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानु स्तुते देवी प्रणमामि हरि प्रिये। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवि गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। आज आपला चौथा दिवस आहे। आजच्या युगाचं नाव आहे ज्ञान युग, असं आपल्या आजच्या सॉरी अध्यायाचं नाव आहे। मी आज श्रील प्रभुपादांना साष्टांग दंडवत करते, ज्यांनी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवले। तसेच आपले इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ प्रभूजी, मराठी विभागाच्या मुख्य पूजा माताजी, आणि ज्यांनी मला गीता शिकवली त्या अन्वया माताजी, यांना सर्वांना साष्टांग दंडवत करूया आणि आपला आजचा अध्याय सुरू करूया। माताजी थोडासा वाढवता येईल का? बघते हा माताजी, पुढे सरकते जरा वाढव। हा आता ठीक आहे, नाही मी लांब होते थोडी। तर आजचा आहे आपला चौथा अध्याय। ही माताजी पहिली स्लाइड आहे का ही? हा पहिली स्लाइड आहे ही। हा ओके। हा आपण काय शिकलो होतो बघा, मी तुम्हाला सांगितलेलं ना श्री पंचतत्व मंत्र, आणि हे कोण कोण आहेत, हे मधी आहेत, हे आपले चैतन्य महाप्रभू, त्यांच्या ह्या साईडला निळ्या रंगात आहेत ते नित्यानंद प्रभू। हा ऍक्च्युली हा नाही, चैतन्य महाप्रभूंनी ते कमरेला निळं बांधलं, त्यामुळे हा या बाजूचे निळे आहेत ना ते नित्यानंद। इकडेच्या बाजूला शुभ्रक वस्त्रांमध्ये ते अद्वैत पंडित, त्याच्यानंतर इकडे आहेत ते गदाधर, आणि इकडे आहेत ते श्रीवास, म्हणजे गुलाबी मध्ये गदाधर आणि इकडे त्यांच्या शेजारी श्रीवास। मग चैतन्य महाप्रभू हे म्हणजे कृष्णच स्वतः अवतार घेतले होते चैतन्य महाप्रभू म्हणून, बलराम त्यांच्या सहकारी म्हणून नित्यानंद प्रभू, हे आहेत अद्वैत आचार्य, हे स्वतः शंकर, हे गुलाबी वस्त्रांमधले गदाधर पंडित आहेत, हे राधाराणी आणि त्यांच्या सखी ललिता त्या आहेत, आणि नारद स्वतः आले होते श्रीवास पंडित म्हणून, हे आपल्या वैष्णव आचार्य आहेत, त्यांना नमस्कार करूया। आणि आपण जप करायच्या आधी हा मंत्र म्हणायचा असतो, काल मी तुमच्याकडून म्हणून पण घेतला होता। माताजी पुढची स्लाइड घ्या। हा मग आपली ही ऍक्टिव्हिटी आपण काल शिकलो होतो, आपण आता मी डायरेक्ट स्वतः सांगते थांबा। हा आपण कसं आहे, अध्याय पुढे मोठा आहे, आपण शरीर नाही आत्मा आहोत। आत्मा कुठे असतो तुम्ही सांगणार का? म्हणजे दिसतंय बघा समोर, आत्मा कुठे आहे? हृदयात। आपण आत्मा पाहू शकत नाही, त्याची साईज केवढी आहे?
केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढी आपली आत्म्याची आकार आहे. माताजी पुढची स्लाइड. हा मग आता हे आपण की शिकलो होतो बघा, कलियुगातले धर्म काय आहेत, भक्ती करण्यासाठीचे मार्ग असं समजा. म्हणजे धर्म काय आहेत तर त्रेत म्हणजे सतयुगात होता ध्यान धारणा, विष्णूंची ध्यान धारणा. तुम्ही लक्ष देऊन बघा त्या ह्याच्यात नक्की त्या योगी म्हणजे ते ऋषी आहेत त्यांचं कसं बरं, त्यांचं किती वर्ष ते करत असतील असं जाणवतं बघून. म्हणजे एवढे वर्षाची ती कठोर परिश्रम होता. मग त्याच्यानंतर त्रेतायुगात यज्ञ, द्वापारमध्ये मंदिरातली पूजा अर्चा, आणि आपल्या कलियुगाचा धर्म हा जपयज्ञ आहे. म्हणजे तुम्ही हरिनाम जप करणे हाच आपल्या कलियुगासाठीचा धर्म आहे. आणि तुम्हाला आठवतं का आपण कसा जप करायचा हे पण बघितलं होतं. आधी पंचतत्व मंत्र म्हणायचा, हे बोट लावायचं नाही, ह्या मधल्या बोटावरून मणी ओढायचा. एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवते. काल जपमाळ माझी खाली राहिली होती. तर हा असतो ना मेरुमणी, दिसते का हा असतो, ह्याला म्हणायचं मेरुमणी. हा कृष्ण स्वतः असतात असं समजायचं, आणि ह्या 108 गोपिका त्यांच्या भोवती फिरणाऱ्या. मग आपण आहे ना असा धरायचा, हे एक ओढायचा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग दुसरा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं करत आहे ना पूर्ण असं 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 आपण आलो 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 कुठं आलो, ह्या बाजूला आलो इथं. हा इकडे हा आहे इथे 108 नंबरचा मणी. मग आपण काय करायचं, ह्या मेरुमणीला ह्याला क्रॉस करून असं पुढे जायचं नाही, आपण ह्या बोटावरनं उलट टाकायचं, आणि 108 नंबरच्या मण्याला एक समजायचं, आणि परत पंचतत्व मंत्र म्हणून परत जप करायचा. असा आपला जपाचा विधी आहे. परत तुम्ही इकडच्या 108 ला पोहोचलात की परत असं बोटावर उलटा घ्यायचा, आणि जो 108 नंबरला शेवटचा मणी होता त्यालाच पहिलं धरायचं, पंचतत्व मंत्र म्हणायचं, आणि तुमची जप करायचे. अच्छा, आपल्या इस्कॉनची 16 माळा जप करायचं हे म्हणजे. पण तुम्ही सुरुवात करा, मी म्हणते तुम्ही 10 वेळा तरी नाम घ्या किंवा ठरवून घ्या, एक 10 मिनिटं मी करेन, 8-9 मिनिटात आपली एक माळ होते. पण शांत चित्ताने आणि बघा तुम्हाला कसं वाटतं सांगा हा मला नक्की. प्रयत्न करा. आपला महा कलियुगाचा कोणता आहे हे धर्म, तर जपयज्ञ. माताजी पुढे घ्या पुढची स्लाइड. हा हे मंगलाचरण मी म्हंटल, हे आपले वैष्णव प्रणाम. हा आता हा इस्कॉन मँगलोरचा हा आपला म्हणजे किड्स सेक्शन, बालक विभाग कार्यक्रम आज आहे आपला. ह्याचं म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग असं ह्याचं नाव आहे. काय? ज्ञान कर्म संन्यास योग असा. मग कर्म संन्यास या शब्दाचा अर्थ काय होतो इथे, तर कृष्ण भावना भावित कर्माकडे आता आपल्याला जायचंय हळूहळू. आपण कर्मकांड बघितलीत ना, पण कृष्णाने कालच्या भागात आपल्याला सांगितलं कालच्या अध्यायात की कर्म करणं वेगळं, आणि तुम्ही मध्ये मी तुम्हाला राजा सरडा बनतो वगैरे ती गोष्ट एक सांगितली होती. माताजी काय कोणतं आपला राजा तो नृगराजा. नृगराजा पुण्यासाठी सारं काही करत होता, करत तर सगळं चांगलंच होता. एक खूप प्रेमळ राजा होता, प्रजेला पित्याप्रमाणे वागवायचा सगळं होतं, पण कुठंतरी पुण्यामध्ये मन अडकलं होतं. म्हणजे समोर ध्येय ठेवलं होतं काय, तर मी हे सगळं करतोय पुण्य जमा करायसाठी. मग थोडीशी चूक सुद्धा बघितल्यात क्षमा नाही झाली. मग आपण जेव्हा आणि पुढे बली महाराजांचं होतं, ज्यांनी ते तसेच होते छान होते, पण त्या पुण्याची पण त्यांना अपेक्षा नव्हती. जे काय विष्णूंना सांगितलं तुमचं तुम्ही करा, मला फक्त तुम्ही हव्यात असं. मग आता हा ज्ञान योग आहे, म्हणजे ह्याला प्रभुपाद स्वामी म्हणतात ज्ञान योग. इथं भगवत गीतेविषयी ज्ञान जास्त दिलंय आपल्याला, म्हणजे कृष्णानी स्वतः विषयी हळूहळू मग आपण कृष्णांविषयी जाणून घेतो. मग त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला कृष्णांची भक्तीचं नातं तयार करायचं. हे जे कर्म आपण करतोय हा संन्यास म्हणजे काय, कर्म म्हणजे बघा ह्या कर्मकांडाकडून आपण कर्मयोगाकडे जायचंय. म्हणजे कर्मयोग काय की कृष्णाशी नातं जोडायचं, हीच नेहमीची कामं करत, हेच कर्म काय
कोणाला सुटत नसतात. ह्यातनच आपण कृष्णाशी नातं कसं जोडायचं हे ह्यासाठी आहे हा ज्ञान योग. आता आणि कसं आहे ना, ह्याच्यात शेवटी शेवटी गुरूंकडे जायचं. कृष्णाने स्वतः कृष्ण तर गेलेच होते गुरूंकडे. तुम्ही गुरूंकडे जा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानाचा मार्ग अनुसरा असं सांगितलेलं आहे. हा ही आहे आपली भगवद्गीता. ह्याच्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता जी पुढची स्लाइड घ्या. हे पहिला श्लोक आहे बघा. सांगतायत की काल आता सांगितलं होतं ना शेवटी सांगितलंय अर्जुनाला. मी तो आम्ही सांगितलं होतं की तू राजे लोक किंवा जे समाजातले प्रतिष्ठित असतात जे किंवा बुद्धी ज्ञानी लोक असतात समाज त्यांचाच मार्ग अनुसरण करतो. मग आता कृष्ण स्वतःविषयी इथं माहिती देत आहेत की म्हणजे काय वागायला हवं काय नको असं ह्या ह्याच्यात स्वतः म्हणजे कृष्णांविषयी तुम्ही जाणून घ्याल. आता माताजी वाचत 4 पॉइंट. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रेक्तवानम अव्ययम् प्रेक्तवानहम् अव्ययम् विवस्वानम् मन्वे प्राहुम् मनुरिक्षाकवे ब्रवीत. भगवान श्री कृष्ण म्हणाले मी हा अमर योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानांना सांगितला आणि विवस्वानाने मनुष्याचे वडील मनुला शिकवले आणि मनुने ते इश्वाकूला शिकवले. माताजी पुढचं पण वाचू. हा माताजी होय वाचत ते जोडले. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालेन महता योगे नष्ट परंतपः. तर भगवान कृष्णांकडून सूर्यदेव विवस्वानाकडे, विवस्वानांकडून मनुकडे आणि मनुकडून इश्वाकूकडे अशा प्रकारे हे परम विज्ञान गुरु परंपराद्वारे प्राप्त झाले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने समजून घेतले. परंतु काळाच्या ओघात ही परंपरा खंडित झाली म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाले आहे असे दिसते. जे ज्ञान उत्तराधिकाराने येते. हरे कृष्ण. हे बघा हा इथं भगवंतांनी कुठून आली गीता ह्याचा साधारण प्रवास सांगितलेला आहे. हा अमर योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानांना केला. म्हणजे तेव्हा म्हणजे सूर्यदेव ही एक पदवी आहे. तेव्हा सूर्यलोकाचे राजे कोण होते त्यांचं नाव विवस्वान. हा मग पहिल्यांदा त्यांना सांगितलं. मग विवस्वानांनी त्यांचे मुलगा म्हणजे आता म्हणजे मनू म्हणजे मनुष्य जमात ज्यांच्यातून निर्माण झाली ते मनू त्यांना वैवस्वत मनू पण म्हणतात. तर त्यांना सांगितलं आणि मनुनी ते इक्ष्वाकू म्हणजे आपल्या रामचंद्रांच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या वंशावळीत हे इक्ष्वाकू नावाचे राजे आहेत त्यांना दिला. अशी म्हणजे इकडे 2 नंबरच्या स्लाइड म्हणजे इथे शेजारी आहे बघा. भगवान कृष्ण विवस्वान मनूंकडून इक्ष्वाकू आणि नंतर त्यांच्या म्हणजे आता सूर्यकुलात बघितलात ना स्वतः प्रभू श्री रामचंद्रांनी जन्म घेतला. असं करत करत हे ज्ञान पण कसं आलं होतं बघा उत्तराधिकाराने आलं. म्हणजे कृष्णांनी सूर्यदेवांनी मनूंना म्हणजे जसंच्या तसं मी मागे तुम्हाला काल सांगितलेलं ना शुद्ध परंपरेतनं आलं. पण असं झालं की काही ह्याच्यात ते म्हणतायत बघा इथे खंड पडल्यासारखं वाटतो. म्हणजे यथार्थ रूपात जसं आहे तसं नाहीये. त्यात थोडं मिसळ झाली किंवा ते होता. मी तुम्हाला मुलं आंबा काढत होती बघा तो आंबा समजा पडला असता तर मग फुटला असता किंवा थोडे मातीचे कण आत गेले असते वगैरे असे ते यथार्थ म्हणजे जसा आहे झाडावर तसा त्या टोपलीपर्यंत पोहोचला नाही तसा लुप्त म्हणजे कुठेतरी ह्यात खंड पडल्यासारखा वाटतो. म्हणून आता इथं म्हणजे कुरुक्षेत्राच्या ह्या युद्धभूमीवर म्हणजे नसलेल्या दुःखांमध्ये म्हणजे अज्ञानामुळे अर्जुन त्या दुःखात अडकलेला होता तेव्हा कृष्ण म्हणतात की आता पुढच्या नंतरच्या अध्यायांमध्ये अर्जुन त्यांचा सखा असतो अर्जुन विचारतो म्हणून कृष्ण त्याला ते ज्ञान देतात असेल. कारण त्याला ते म्हणतात जिथे तिथे कृष्णाने सांगितलेलं आहे की ज्ञानाने तू ह्या दुःखाच्या मोहाच्या ह्याच्यातून बाहेर पड. हा आता बघा हा ह्याच्या पुढे बघ आज बघा आज माझ्याद्वारे तोच प्राचीन योग म्हणजे भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे विज्ञान तुला सांगत आहे. कारण तू माझा भक्त तथा मित्र आहेस म्हणून तू ह्या विज्ञानाचे दिव्य रहस्य जाणू शकतोस. बरोबर
हे बघा हा आता स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आदि मुख्य म्हणजे का सांगितलं की तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस म्हणजे सखा पण आहेस आणि भक्त आहेस. म्हणजे बघा 2 नंबरच्या अध्यायात अर्जुन म्हणतो ना मला मार्गदर्शन करा मला शिष्य म्हणून स्वीकारा म्हणून आणि अर्जुनाची ती क्षमता होती अर्जुन त्याच्यासाठी पात्र होता आणि इथं अर्जुन असं गृहित धरून भगवंतानी हे ज्ञान सगळ्यांसाठी दिलेलं आहे की आत्मा आता आपण आत्मा आहोत की नाही मग आत्मा आणि परमात्मा म्हणजे ईश्वर कृष्ण यांचा एक संबंध आहे. काय बरं आहे तो संबंध म्हणजे गीता आहे की आपण आत्मा आणि परमेश्वर यांचा संबंध कृष्ण आणि आत्मा यांचा कसा कसा काय वेगवेगळ्या प्रकारे कसून कसा त्यांच्याकडे कसं जायचं हे सगळा संबंध म्हणजे गीता. मग आता त्याचं ज्ञान ते आपल्याला देत आहेत. गीता आपल्याला सहाय्य करते ही एक खूप गोपनीय असं हे ज्ञान आहे आणि हे शिकायचं असेल तुम्हाला तर भगवद्गीता व्यवस्थित तुम्हाला ते सगळं ज्ञान देते. नाही आपले बघा हा ही मुलं कशी काढतायत हा काढतोय त्या उभा आहे त्याच्या हातात देतो मग तो मुलगा ह्या मुलगीकडे टोपलीत ठेवायला देतो असं व्यवस्थित कुठलीही प्रकारची भेसळ न होता आलेलं हे ज्ञान आहे आणि ही आपली वैष्णव परंपरा आहे. बघा तुम्ही भगवद्गीतेमध्ये ना इथं पण पुढे बहुतेक ती स्लाइड आहे आपल्या आचार्यांची नावं दिलेली आहेत मग तुम्ही कोणती गीता काय तुम्ही कोणतीही स्टडी करा कसंही स्टडी करा पण आहे ना परंपरागत प्रामाणिक ज्ञान आहे ह्याच्याकडे फक्त लक्ष ठेवा. माताजी पुढे जाऊया. हा इथं आहे ना आपण युनिव्हर्सिटीज म्हणतो बघा युनिव्हर्सिटी आता मी कोल्हापूरमध्ये राहते मग आमचे शिवाजी युनिव्हर्सिटी पुण्यात आहात पुणे युनिव्हर्सिटी नागपूरचा मुलगा मला नाव नाही आठवत पण नागपूरची युनिव्हर्सिटी असं मग आपण काय म्हणतो त्या युनिव्हर्सिटीतले कोर्सेस केले की सर्टिफिकेट मिळतात. हा तसं ह्या युनिव्हर्सिटी आपण स्थापन केलेल्या आहेत पण कृष्णानी हे ज्ञान देण्यासाठी अधिकृत 4 प्रवाह तयार केले 4 जणांना ज्ञान दिले त्यांना सांगितलं की तुमची शिष्य परंपरा म्हणजे शिष्य पर गुरु शिष्य परंपरेत हे ज्ञान तुम्ही पुढे 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 सामान्य लोकांपर्यंत देत राहा आणि त्या रूपाने माझ्याकडे यायचा म्हणजे चतुश्लोकी भगवद्गीता म्हणून 10व्या अध्यायात 4 श्लोक आहेत त्यात कृष्णाने दिलेलं आहे की कृष्ण भक्तांना त्यांच्यापर्यंत येण्याचं ज्ञान देतात. तर ते ज्ञान आहे ना कसं होतं बघा ब्रह्मा लक्ष्मी शिव आणि चतुर्ष म्हणजे 4 कुमार आपले सनत सनातन ते 4 कुमार म्हणजे हा असे 4 जणांना ब्रह्मा लक्ष्मी शंकर आणि 4 कुमारांना दिलं. मग ब्रह्मांनी दिलं म्हणजे ब्रह्मांचा जो संप्रदाय आहे त्याला आपण हा त्यात येतो ब्रह्म संप्रदाय. माता लक्ष्मींचा आहे त्याला श्री संप्रदाय म्हणतात. शंकरांचा आहे तो रुद्र संप्रदाय आणि 4 सनतकुमारांचा आहे तो कुमार संप्रदाय. आणि हे जे खाली आहेत ना ब्रह्म संप्रदायाचे आपले हे मध्वाचार्य म्हणून एक प्रमुख आचार्य खूप मोठी लिस्ट आहे ही साईडला फोटो आहे बघा पण आपले एक आद्य आचार्य आहेत मध्वाचार्य श्री संप्रदायाचे रामानुजाचार्य रुद्र संप्रदायाचे विष्णू स्वामी आणि कुमार संप्रदायाचे निंबकाचार्य. ह्या 4 प्रवाहांमधून हे गीतेचं ज्ञान सगळीकडे पसरलं गेलं मुख्य. हा हे म्हणजे ऑथराइज म्हणा तुम्ही. माताजी पुढे. हा आता इथे अर्जुनाला हा प्रश्न पडलाय तर अर्जुनाला पडला आपल्याला पण पडणार. तसे अर्जुन आणि कृष्ण हे समवयस्क होते म्हणजे कोणतीही ह्यांची आत्ते बहीण होती आत्या होती कृष्णांची. मग अर्जुन हा त्यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे आत्ते भाऊ होता आणि तो समवयस्क होती ती साधारण. मग अर्जुनाने इथं विचार केलाय की तुमचा तर द्वापर युगात आत्ता तुम्ही साधारण माझ्या वयाचेच आहात पण हे कधीचं काय सांगताय की कधी तुम्ही वैवस्वत म्हणजे विवस्वानांना त्याच्यानंतर त्यांनी मनूंना दिलं मनू वगैरे हे सगळे म्हणजे सतयुगात जेव्हा मनूनीच मनुष्य प्रजाती मनू आणि त्यांच्या पत्नी शत्रुपा त्यांनीच मनुष्य प्रजाती निर्माण केली वगैरे वगैरे मग तुम्ही आत्ता तर असे आणि दिसताय तर एकदम चिरतरुण तेव्हापासून होता तर असा तो अर्जुनाचा प्रश्न आहे. माताजी पुढची स्लाइड ना.
पण हे बघा, हा पण हे कसे आपण माझे समकालीन आहात, मग तुम्ही प्राचीन लोकांना कसे शिकवू शकता, आणि तुम्ही तर आता द्वापार युगात आहात आणि सांगताय सतयुगातील गोष्ट. आणि इथे बघा हा कृष्ण कसे दिसतायत बघा. कृष्णांचं शरीर आहे ना आध्यात्मिक शरीर म्हणतात. आपला फक्त आत्मा आध्यात्मिक आहे, शरीर इथलं जड आहे म्हणजे भौतिक शरीर आहे. मी सांगितलं ना पाच पृथ्वी अग्नी जल वायू आकाश बनलेलं त्यांचं आत, म्हणजे कृष्ण म्हणजे सर्व आध्यात्मिक आहे. ते चिरतरुणच असतात नेहमी तसेच. जसे ह्या शेजारच्या चित्रात दिसतात ना घनश्याम त्यांचा रंग आहे आणि श्यामसुंदर असं रूप आहे. आणि हे रूप खूप दुर्मिळ आहे. हा दोन हातांचं म्हणजे आपण जेव्हा कृष्णांच्या आणि खूप जवळ जातो तेव्हा दिसतं ना आपण म्हणतो श्यामसुंदर रूप द्विभुज, म्हणजे दोन हातांचं हे रूप खूप दुर्मिळ आहे दिसायला. सहजांसहजी कोणाला त्या रूपात भगवंत दिसत नाही. माताजी पुढची स्लाईड घ्या. आता इथं आहे ना कृष्ण म्हणजे आता मग सांगताय त्याला की हा म्हणतात सांगतो मी तुला व्यवस्थित समजावून मग कसे प्रकट होतात, कधी प्रकट होतात आणि का प्रकट होतात हे तीन ह्याच्यात सांगितले नाही. माताजी तिन्ही पण वाचा तुम्ही श्लोक. हरे कृष्ण. अजोपी सन्य व्ययात्मा भूतनामेश्वरोपी सन प्रकृतिं स्वामधिष्ठाया संभवाम्यात्म मायया. जरी मी अजन्मा आणि अविनाशी आहे आणि जरी मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भरतवंशी जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणची अधोगती होते आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी प्रत्येक युगात भक्तांच्या उद्धारासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्म पुन्हा स्थापित करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हा हे पुढचे दोन श्लोक तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ऐकले असणार, पाठ पण असणार तुम्हाला. तर हा 4.6 आहे ना इथं सांगतात की मी अजन्म आहे. म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं ते जन्मले आणि कधी तुम्ही ऐकलं राम जन्मले राम वारले असं बोली भाषेत पण नाहीये. ते अवतार घेत असतात आणि इथलं कार्य त्यांचं झालं की ते आपल्या धामात परत जातात स्वधामात. मग ते कधी येतात असं सांगतात बघा. हा मी अजन्मा आणि अजन्मा आणि अविनाशी त्यांचं आध्यात्मिक शरीर आहे सर्व म्हणजे सच्चित आनंद त्यांचे शरीर. कृष्ण म्हणजे कसे आहेत सच्चिद आनंद म्हणजे सत शाश्वत ज्ञानमय आनंदमय म्हणजे सच्चित आनंद. मग शाश्वत आहेत ते आजही कालही होते आजही आहेत उद्याही असणार आहेत. मग ते अजन्मा आणि अविनाशी आहेत आणि ह्या सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहेत. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगतायत बघा की ते सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहेत आणि प्रत्येक युगात मूळ रूपात म्हणजे दिव्य रूपात प्रकट होत असतात. जे जे ज्या ज्या प्रकारची साधारण कार्य असतात ना त्या त्या प्रकारे अवतार म्हणजे सतयुगात वराह अवतार घेऊन पृथ्वी गेली होती रसातलाला. हिरणाक्ष हा हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरणाक्ष त्याने नेली होती वगैरे तेव्हा वराह अवतार घेतला. असे म्हणजे ज्या ज्या युगात जे जे त्यांना कार्य करायचे त्या त्याप्रमाणे अवतार घेतात आणि आपल्या पृथ्वीला मनुष्य धर्मा प्रजातीला वाचवत असतात म्हणजे भक्तांचा उद्धार करत असतात. मग त्यामुळे कसे प्रकट होतात तर इथं चित्र आहे बघा. हे कसे आले होते मग हरे कृष्ण. माताजी तुमची आवाज नाही येत आहे.
मातीचं काहीतरी नेटचा इश्यू झालाय असं वाटतंय. आपण वेट करूया 1-2 मिनिट. मी काय माहिती, मी लिफ्ट झाली बाहेर अचानक आली, सॉरी. तर किती किती तेव्हा दुःख त्या वसुदेव आणि देवकीनी डोळ्यांनी बघितलं होतं बघा. 6 मुलं तो समोर भिंतीवर आपटून ऐकताना आपल्याला वाईट वाटतं, असं मारतो वगैरे, इतके दुःखात असतात ना. पण छान कथा आहेत ह्या, की त्यांना बघतात समोर आणि एक वेगळाच आनंद. ती देवकी तर सारं दुःख विसरून जाते असं, मग भक्तांसाठी प्रकट होत असतात. इथे कसे प्रकट झाले तर हृदयातून, हृदय गर्भातून प्रकट होते म्हणतात. मग इकडे आहे ना, यदा यदा ही धर्मस्य, ह्या श्लोकात कधी प्रकट होतात ते, तर हे भरत मौशी म्हणजे अधर्माचं आचरण, म्हणजे धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो तेव्हा त्या, म्हणजे तुम्ही बघितलं महाभारत जेव्हा वाचता तेव्हा म्हणजे धर्म किती खालच्या गतीला गेला होता, त्यामुळे प्रकट व्हावं लागलं त्यांना. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अधर्माचं वर्चस्व झालं होतं खूप, म्हणून धर्माची स्थापना करण्यासाठी ते आले. म्हणजे अधर्माचं हे झालं वर्चस्व की त्यांना यावं लागतं. मग का प्रकट झाले, तर पहिल्यांदा काय सांगितलंय बघा, हा परित्राणाय साधूना. म्हणजे इथं तुम्ही एक लक्षात घ्या, विनाशायचे दुष्किता, म्हणजे विनाश दुष्ट लोकांचा विनाश काय, ते जिथं आहेत तिथे गोलोक वृंदावन मधून मनात जरी आणलं तरी करूच शकतात. त्याच्यासाठी काय त्यांना इथे येणं वगैरे ह्या गोष्टींची फारशी आवश्यकता नाही. पण ते येण्याचं एकमेव पहिलं कारण असतं, इथे भक्त असतात. आता ह्याच वसुदेव आणि देवकी ह्या बघा किती दुःख भोगवत इथे, त्यांना कुठेतरी माहित होतं कृष्ण येणार. असे पुन्हा तिकडे आता तुम्ही कुंती माता वगैरे ह्यांचं पांडवांचं बघितलं, त्यांना तर काही कमी आयुष्यात दुःख होती, पण कुठेतरी वाटत होत की येणार तेव्हा. आता तुम्ही त्रेता युगात गेलात तर राम यायच्या आधी म्हणजे हा रावण होता तो साधूंना काही ऋषी मुनींना करूच देत नव्हता. त्यांचं जे म्हणजे यज्ञ तप जे काय असतो, दिसेल तिथे मारायचं, दिसेल तिथे मारायचं, असं म्हणजे राहू देत नव्हता जिवंत. अशा भक्तांसाठी, शुद्ध भक्तांसाठी येतात ते, बाकी येण्याचं त्यांचं कुणासाठी येत नाहीत. मग त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवा हा, त्यांनी परित्राणाय साधूनाम, त्यांनी सुरुवात विनाशायच्या दुष्टांचा नाश आधी घेतलेला नाहीये, साधूंसाठी येतात म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी येतात. अनंत अतोनात प्रेम करतात कृष्ण त्यांच्या भक्तांवर आणि त्यांच्यासाठी, आणि विनाश म्हणजे दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि मग धर्माची स्थापना पुन्हा करण्यासाठी कृष्ण प्रकट होतात. मग आपण काय शिकलो, कृष्ण प्रकट कसे झाले, हा, आणि म्हणजे देवकी आणि वसुदेवांचं 8व्या पुत्राच्या रूपात त्यांच्या हृदय गर्भातून झाले प्रकट, प्रकट झाले. त्याच्यानंतर कधी प्रकट झाले, अधर्म खूप वाढलेला म्हणून झाले, म्हणजे त्यावेळेस अधर्माचं खूपच जास्त वाढलं, अधर्म पृथ्वीला ओझ सहन होत नाही अधर्माचं, अशा वेळेस झाले. आणि का, तर त्यांच्या भक्तांचा उद्धार करायला, दुष्टांचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना. माताजी पुढची स्लाइड. माताजी त्यांना सांगा ना की भगवान कृष्ण जेव्हा अवतरित झाले तेव्हा त्यांनी जेलमध्ये हे चतुर्भुज नारायण रूप घेतलं होतं आणि नंतर मग त्यांनी हे बाळाचं रूप घेतलं, हे सांगा ना. हो मी म्हटलं, सांगितलेलं मग अशी ते, हा म्हणजे बाळ प्रकट झाले ना बघा, चतुर्भुज नारायण रूपात आले ना, नंतर मग देवकीने त्यांना विनंती केली आणि हा वसुदेव विनंती करतात. ऍक्च्युली असे येतात बघा, ते दिसतायत ना तसे प्रकट होतात. मग खूप छान हे आहे, ह्या चित्रात दिसतंय की नाही माहित नाही, खूप छान वसुदेवानी ना त्यांचं स्तुती गातात आणि इथे खूप सगळीकडे विमानात वगैरे बसून आहे ना देव आलेले आहेत, हा त्यांना हे करायला, नमस्कार करायला. त्या मग तेव्हा वसुदेव आता विनंती करतात की तुम्ही हे करा म्हणून, हे असं छोटस रूप घ्या बालकाचं, आणि म्हणून ते मग बालकाचं रूप घेतात. नाहीतर असे आहेत म्हणजे आता आपल्या भारतात सगळी म्हणतात सगळीकडे मी देव आहे मी देव आहे, तर असे देव येत असतात चतुर्भुज रूपात प्रकट होतात ते, जसे आहेत तसे. आणि मग त्याच्यानंतर हे छोट्याशार त्यांच्या बाळाच्या रूपात आता आहे पुढच्या स्लाइड मध्ये आणि पुढची गोष्ट पण आहे प्रकट होतात, हा. आणि ह्या गोष्टीत देवकी मातेला खूप म्हणजे देवकीचा त्रास आता बघू ना, म्हणजे ते खूप ऐकताना हे होत,
इतकी खूप दुःखात असते ती, तिला त्रास सहन होत नसतो. म्हणून आहे ना बलराम बघा, बलरामांना योग मायेने सरळ ते रोहिणीच्या मातेच्या गर्भात जातात. त्यांना स्वतःला बलरामांना त्या मातेचं दुःख बघवत नाही की का ही माता किती दुःख सहन करते असं. त्यामुळे तो सातवा जो गर्भ असतो तो रावणाला सॉरी कंसाला वाटतं की गायबच झाला म्हणजे कुठं नाहीच आहे. आणि आठवा असतो ती इथं योग माया थांबते, जी मुलगी असते बघा कंस मारायला गेल्यावर हातातनं सुटते आणि सांगते की तुमच्या तुला मारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे असं. ती असते योग माया आणि कृष्णांना वासुदेव नंदबाबांकडे नेऊन सोडतात. पुढे ती स्लाइड आहे सांगते तुम्हाला. हा मग आप इथं हे बघा हा ब्रह्मसंहितेत ब्रह्माने स्वतः स्वतः सांगितलेलं आहे की कृष्ण शाश्वत आहेत अजन्म, म्हणजे ते प्रकट होतात आणि काम झालं की आपल्या स्वधामात निघून जातात, म्हणजे त्यांना जन्म मृत्यू वगैरे असं काही नाही. मग ते शाश्वत अजन्म आणि गोविंदम आदि पुरुषम ह्याच शब्दात ब्रह्माजींनी सांगितलेलं आहे ब्रह्मसंहितेत की गोविंदम हेच आदि पुरुष आहेत. म्हणजे आदि पुरुष कोण आहेत असं विचारलं, सर्वांचं मूळ सर्वांचं सुरुवात कुठून होते तर गोविंदांपासून होते. माताजी पुढची पण त्यांना हे सांगणार चित्र माम माताजी ब्रह्मांचा जन्म पण कृष्णांपासून झाला. ते हो म्हणजे माहितच आहे ना तुम्हाला, हे दिसतंय बघा ह्या कमळातून नाभी, मुलांना सांगा त्यांच्या नाभीतून आहे ना हा कमळाचा हा देठ आहे आणि वर हे कमळ फुलतं आणि त्यातनं ते बाहेर येतात. ऍक्च्युली हा जो देठ आहे ना ह्याच्यात, म्हणजे तुम्ही डिटेल भागवतच्या कथा ऐकलात ना, त्याच्या त्या देठाच्या आतच वर खाली करत सुद्धा ब्रह्मा कितीतरी वर्ष असतात. मग त्याच्यानंतर वर येतात आणि त्यांना फक्त एकच अक्षर ऐकू येतो ओमचा, असा एक गुंजन ऐकू येतो. मग कित्येक वर्ष ब्रह्मा हे करतात तपश्चर्या फक्त. मग त्याच्यानंतर कृष्ण स्वतः त्यांना हे ज्ञान देतात वेदांचं आणि सारच जे काय ब्रह्मांना ज्ञान आहे ते सार मग कृष्ण त्यांना देतात. हे आता बघा हा इथं हे होते म्हणजे प्रकट होतात पण जायचं असतं त्यांना. ते मग सांगतात की इथं ही लीलासाठीच, हा म्हणजे कृष्णांची लीला प्रकट व्हायचं होतं ना. कारण दुसऱ्या स्लाइड मध्ये झोपलेले दिसतायत बघा सगळे पहारे करी. मग ह्या पहिल्या ह्याच्यात ते सांगतात की आता तू मला असं गोकुळात नंद महाराजांच्या घरी नेऊन सोड आणि परत ये इथे म्हणून. मग घाईकरण, तेव्हा श्रावणातली अष्टमी असते ना आपली, तेवढा जास्त पाऊस असतो दरवर्षी जनरली असतोच. यमुनेला खूप मोठा पूर वगैरे असतो. मग डोक्यावर घेऊन बघितलात ना टोपलीत ना कसे घेऊन जातात वसुदेव. मग हे असे सर्व दरवाजे आपोआप उघडतात. हा सर्व कुलप वगैरे आत ठेवलेलं असतं किती किती दरवाजांच्या आत, ते सगळे दरवाजांचे कुलप तुटतात, दरवाजे उघडतात, सगळे हे रक्षक झोपलेले असतात. आणि ते अनंत शेष म्हणजे हे बलराम आपले, ते कधीही कृष्णांपासून लांब होत नाहीत. राम आता रामायणात बघा लक्ष्मण होते अनंत शेष, थोडेसे तापट असतात स्वभावाने आणि कधीही कृष्णांपासून कधीही एक क्षणासाठी पण लांब होत नसतात. मग ते अनंतशेष डोक्यावर छत्र धरले आणि असं करून नंदबाबांच्या घरी, ती पण एक गोष्ट आहे म्हणजे आपल्याला अजून पुढे बऱ्याच गोष्टी आहेत. यमुना असते ना जेव्हा हे जातात आपले वासुदेव, तेव्हा यमुनेला खूप पूर असतो आणि इथपर्यंत म्हणजे पाणी येतं त्यांच्या. आणि जेव्हा टोपलीतल्या ह्याला कृष्णांच्या चरणाला स्पर्श करते तेव्हा मग स्पर्श करते आणि आपोआप पाणी खाली जातं आणि वाट देते त्यांना पलीकडे जायला. अशा नाही तर मोठ्या 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 अशा लाटा येतात, चरणांना नमस्कार करते आणि मग वाट देते आपोआप. अशी छान आहेत मधुरशा गोष्टी आहेत त्या सगळ्या. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा आता माताजी वाच आहे. अतुलनीय पारलौकिक जन्म कर्म च मे दिव्यम एवं योगे की तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुनः. हे अर्जुन, माझ्या स्वरूपाचे आणि माझ्या कर्माचे अतिंद्रिय स्वरूप, ज्याला माझ्या स्वरूपाचे आणि कर्माचे अतिंद्रिय स्वरूप माहित आहे तो हा शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही परंतु माझ्या चिरस्थायी निवासस्थानी पोहोचतो. हरे कृष्ण. म्हणजे हरे कृष्ण माताजी, माताजी नाही मुलांनो कसं आहे ना आता पुढे बऱ्याच स्लाइड आहेत आणि श्लोक पण भरपूर आहेत, पण मी तुम्हाला म्हंटल ना ज्ञान द्यायला सुरू झालेत कृष्ण. आता अर्जुनाला स्वतःविषयी ज्ञान देत आहेत आणि आपण शिकतोय पहिले सहा अध्याय हे कर्मयोग आहेत. मग कर्मयोग काय असतो
तर हे इथे सांगितलंय बघा, आता ह्या कर्मातूनच आपल्याला आता हे ज्ञान मिळालं की नाही, तुम्ही काहीतरी करत गीते पोहोचलाय बघा स्वतः सुद्धा इथं ह्या क्लास पर्यंत. मग आता तुम्हाला हे तर कळलं की आदि गोविंदम आदि पुरुषम, किंवा गीतेचे 5 विषयातला पहिलाच विषय ईश्वर, ईश्वर कोण आहे, कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण. मग हे त्यांचं ते म्हणजे ईश्वर कोण आहे हे जाणलं, त्यांचं आता स्वरूप जाणलं, आध्यात्मिक शरीर आहे त्यांचं, ते अजन्म आहेत म्हणजे ते जन्मही घेत नाहीत मृत्यूही पावत नाहीत, ते कालही होते आजही आहेत आणि उद्याही असणार, असं ह्यांच्याबद्दलचं हे जे ज्ञान आहे ना, हे मूळ रूपात असं यथार्थ जसं आपण शिकतो तसं जी शिकतात ती, जेव्हा हे शरीर म्हणजे आता तू सोडलं म्हणजे जेव्हा मृत्यू पावतात ना तेव्हा त्यांच्या धामात जातात, म्हणजे कुणाच्या, कृष्णांच्या, वैकुंठ, गोलोक, वृंदावन अशा ठिकाणी जातात. आणि पुन्हा इथं मी म्हंटलेलं ना, पुनरपी जननम पुनरपी मरणम हेच सुरू असतं. 84 लाख योनी आपण दुसऱ्या अध्यायात सगळं शिकलेलो बघा, पुन्हा हे शरीर सोडायचं, दुसरं शरीर, तेथं काम करेन असं झालं ते सोडायचं, तिसरं असं आत्म्याला करावं लागतं. तर हे काही करावं लागत नाही, हे जे ज्ञान आपण शिकतोय ते शिकलो, कृष्ण हाच परमेश्वर आहे हे आपण मानलं जाणून घेतलं की म्हणजे अंतकाली आपण वैकुंठाला जातो आणि पुनर्जन्म नसतो आपल्याला. असं ही इकडे ही ना दामोदर लिहिलाय ते आहे याच्यात, जरा मोठ्या मोठ्या लिहिलाय त्या, आप मी नंतर सांगते. हा आताची पुढची स्लाइड घ्या. हा आता आपण ही, आता मी तुम्हाला सांगितलं ना का, पहिलं कारण भक्तांचे रक्षण, दुसरं दुष्टांचा विनाश. राक्षस म्हणजे इकडे 2 शिंगावालीच राक्षस असं बिलकुल तुम्ही धरू नका, दुष्टांचा विनाश. आणि तिसरं धर्म स्थापन करण्यासाठी कृष्ण का प्रकट होतात, तर ही 3 कारणं आहेत. माताजी पुढची स्लाइड. हे झालं माताजी वाचन. आणि हा लक्षात ठेवा, हे बाय मेन मेन श्लोक आहेत. गीता शिकलात म्हणजे काय शिकलात, तर हे पुन्हा लक्षात ठेवा तुम्ही, जन्म कर्म च दिव्यमेवम आहे, जे जाणतो म्हणजे त्यांचं जन्म कर्म हे सारच दिव्य हे जे जाणतो आणि त्याचं स्वरूप, तो इथे परत जन्म घेत नाही, त्यांना वैकुंठ लोक प्राप्त होत. असं माताजी पुढे जाऊ. एक मिनिट हा मला हाक मारतो. हरे कृष्ण. हा मला सासूबाई हाक मारत होतो. तर आहे ना, हा इथे बघा, एक मिनिट हा, गायत्री हा, तर इथं आता हरे कृष्ण ते जरा काम होतो. तर हे बघा, हा हे आहे म्हणजे आता ते सांगितलं ना तुम्ही, त्यांचं दिव्य रूप जाणलं म्हणजे ते अजन्म आहेत. तर काय आहेत बघा, कृष्ण हे भगवान आहेत. भगवान म्हणजे आठवते ना, 6 ऐश्वर्यांनी युक्त. तर कोण आहेत, कृष्ण आहेत. आदिपुरुषम आहेत, ब्रह्मसंहितेत सांगितलं ना आत्ता. त्यांचे एक श्यामसुंदर म्हणजे गोलोक वृंदावन मध्ये ते ह्या रूपात आहेत, म्हणजे 2 हात आणि असे हे श्यामसुंदर रूप म्हणत. हा ते पितांबरधारी म्हणजे ते जे धोतर असतं त्यांचे, त्याला म्हणजे त्याला म्हणतातच पितांबर, पिवळ्या रंगाचं पितांबरधारी आहेत. डोक्यावर मोरपीस आहे आणि हातात बासरी आहे. हे त्यांचं गोलोक वृंदावनातलं नित्य स्वरूप आहे, म्हणजे अतिशय दुर्मिळ आहे बघायला. हा आता हा कृष्ण आणि आपल्या शरीरातला फरक आहे. तर बघा, हा आप त्यांचं मी म्हंटल ना आता, त्यांचं रूप हे नित्य आहे. आता अर्जुनालाच प्रश्न पडला समोरच की अरे, आणि तसं पण सगळी ते तुम्ही कधी वर्णन वाचाल ना, कृष्ण जिकडे जात असतात तिकडे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर अशा एका क्षणात हे होत असतात, कोण आहे हा, कोण आहे हा, असं त्यांचं दिव्य रूप आहे. म्हणजे भीष्म पण एका ठिकाणी म्हणालेले, तुला शस्त्रांची काय गरज आहे केशव, तू फक्त एक नजर टाक, आपोआपच घायळ होतात माणसं तुला बघून, असं म्हणजे सुंदर रूपामुळे असं आहे. मग त्यांचं रूप आहे ना ते नित्य आहे आणि चिरतरुण म्हणजे कायम शाश्वत आहे ते. आपलं कसं आहे, आपण बघताना छोटं बाळ मोठं अनित्य रूप आहे. म्हणजे आज आता ज्या फिल्म स्टार्स जनरली तुम्ही आठवतील किंवा जे कोण, ते एक विचार करा, ते अधिक 50 केलं
आजच्या त्यांच्या एज मध्ये किंवा आपल्या एज मध्ये अधिक 50 किलो आपण असे दिसत असू का? नाही. त्यामुळे आपल्याला कसं आहे, आपण ह्या पृथ्वी तलावर आहोत, जड जीव भौतिक आहे आपलं शरीर, त्याला जर जन्म मृत्यू जरा व्याधी हे वृद्धापकाळ हा आहेच, त्यांचं तसं नाही. त्यांचं शरीर आध्यात्मिक आहे, आपलं शरीर हे भौतिक आहे. आताच सांगितलं त्यांच्या शरीरात, मी तुम्हाला सांगितलं ना सच्चिदानंद आहे, त्यांच्या शरीर आणि आत्मा यात काहीही फरक नाहीये. आपलं कसं आहे, ही वरचं काय आहे, ड्रेस असल्यासारखं आहे, आणि आतमध्ये आत्मा वेगळा आहे, आणि आत्मा तेवढा आपला आध्यात्मिक आहे, बाकी काही नाही, शरीर नाहीये. त्यांचं तसं नाही, ते सच्चिदानंद रूप आहे. आणि हा कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहे, म्हणजे ती आहेत पुढे तुम्हाला डिटेल आहेत, एक चित्र असतं सत्व रज आणि तम, ह्या प्रकृतीने म्हणजे ह्या प्रकृती आहेत सत्व प्रकृती रज आणि तम, ही जी माया आहे तर म्हणजे कृष्णांचीच ही माया आहे, त्याचे ते नियंत्रक आहे. आणि आपल्याला कोण नियंत्रित करतं, ती माया. आता मी इथे ठरवून किती पण बसले अभ्यासाला, मी बसलेच बाबा, उद्या बाबा माझी फायनल एक्झाम आहे, आणि 2 तास कमीत कमी मी एक शब्द पण न बोलता बाबा स्टडी करते. आज आम्ही ठरलं खालून खालून कुठून तरी खूपच काहीतरी छान वास बीस आला, भलेही उठून खाली गेले नाही तरी पण मन आपलं जातच असतं तिकडे. आपण थोडे मायेने नियंत्रित आहोत, मग त्याच्यावर स्वतःच्या बुद्धीने ताबा ठेवायचा असतो, हे पुढे शिकू आपण. पण कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहेत, माया त्यांच्यातून निर्माण झालेली आहे, आणि आपण आहोत ते तिच्या नियंत्रणात आहोत, असं हा मेन फरक आहे. हा माताजी पुढची स्लाइड आता हे पण लक्षात ठेवा, 4.11 लक्षात ठेवा, वाचून दाखव. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमा अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. सर्व लोक ज्या भावाने मला शरण येतात त्यानुसार मी त्यांना फळ देतो. हे पार्थ, सर्व जण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. आता बघा ना, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तौ भजाम्यहम् अहम्. म्हणजे जे ज्या प्रकारे मला शरण येतात त्यांना मी त्या प्रकारचं फळ देतो, असं सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे जे सगळे मार्ग आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं ना, एक तर कृष्ण आहे नाहीतर माया आहे. बरं, मायेला बाजूला करू आपण, तरी पण आता आपण ब्रह्मांडाची वगैरे रचना बघतोय, म्हणजे सगळं त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे रस्ता तुम्ही कुठलाही धरा, म्हणजे तुम्ही मग त्या ब्रह्मवादी लोक म्हणतात जे प्रकाशात अडकलेले असतात, आम्ही ध्यान धारणा करतो ब्रह्मज्योतीवर, ते करा, परमात्मा रूपात करा, किंवा त्याच्याही पुढे गेला तर आपल्या श्यामसुंदर रूपात करा, किंवा आणि पण आहे पुढे वेगवेगळे श्लोकांमध्ये देवी देवतांचे करा. कुठल्याही मार्गाने गेला तरी त्याचं पोचणार तुम्ही कृष्णाच्या तिथे, त्या अंतिम सत्य, त्याच्या पुढे काही नाही, त्यामुळे पोचणार तुम्ही तिथेच. म्हणजे सर्व प्रकारे माझंच अनुसरण करतात, पण पहिल्या अशा वाक्याकडे लक्ष द्या की ज्या भावाने तुम्ही कृष्णांना बघणार, कृष्ण पण तुम्हाला त्याच भावात भेटतात. जशी दृष्टी तशी सृष्टी असते. त्या इकडचा पहिला म्हणजे गायींचं कृष्णांवर खूप प्रेम, त्यांच्या बासरीचा आवाज ऐकून नंदबाबांच्या जवळजवळ 8 लाख की काहीतरी गायी होत्या, त्या गायी कृष्णांच्या मागून जायच्या, नुसतं कृष्ण कृष्ण कृष्ण, त्यांचा आवाज ऐकून सुद्धा कृष्ण गायींना खूप छान वाटायचं. मग त्या आता इथं चरणाजवळ आहे गाय, दुसऱ्या ह्याच्यात बघा कृष्णाने पण पायात चप्पल न घालता कृष्ण लहानपणी पळालेले आहेत ह्या गायींच्या मागे. म्हणजे भयंकर प्रेम आहे कृष्णांचं गायीवर, तुम्ही पण लक्षात ठेवा. तुमच्या आजूबाजूला तुमच्या हातनं काही गोसेवा कधी घडत असली आवर्जून करा. आणि गाय ही वात्सल्याची मूर्ती आहे पृथ्वीवर. स्वाभाविक प्रेम म्हणतात तुम्हाला कोणाकडून मिळणार ना, तर गायीकडून मिळणार, आणि ते असतातच प्रेम. तर ह्या ते बघा, तिथे कृष्णाने किती प्रेमाने त्यांना जवळ घेतलेलं. आता खालच्यात हा बलराम कृष्णांचे पाय चेपतात, पण आता त्याच्या शेजारच्या फोटो मध्ये बघा, असा रिकामा वेळ आहे तर कृष्ण पण त्यांचे पाय दाबतात, असं आहे. म्हणजे ये माम प्रपद्यंते तांस तथा, म्हणजे मी जे जसे मला भजतात मी त्यांना हे करतो, म्हणजे भेटतो त्यांच्या, त्या प्रकारे त्यांना दिसतो असं जाणवतो. हा हे बघा, आता ज्या या जगात मनुष्यांना सकाम कर्मांमध्ये सिद्धी हवी असते,
परिणामी ते देवतांची उपासना करतात. निसंशयपणे या जगतात मानवांना लवकरच सकाम कृतीचे फळ मिळते. म्हणजे हे जे आता आपण म्हटलो ना, हे दिव्य ज्ञान, आता आधीचा श्लोक होता की हे ज्ञान मिळालं की तुम्ही इथे परत येत नाही, जन्मता दिव्यमेवम. हा मग त्यांनी सांगितलं हे दिव्य ज्ञान, हे जे गीतेमध्ये दिलंय कृष्ण कोण आहेत त्यांचा आणि आपला आत्म्याबरोबरचा संबंध, हे एकदा तुम्ही जाणलं की तुम्हाला परत इथं यावं लागत नाही पृथ्वीवर. तुम्ही वैकुंठ गोलोक वृंदावन अशा ठिकाणी जाता. पण ज्यांना हे ज्ञान नसतं, खूप कवी येतात आपल्या इथली प्रेझेंटली बघा किती, त्यामुळे हे ज्ञान असणारी लोक कवी आहेत. मिळालं तरी त्या मार्गावर चालायची इच्छा नसते असं. मग माणसांना फास्ट हवं असतं. मी नवस बोलतो आणि देवी देवता पूर्णपण करतात पटकन, म्हणजे उग्र तपश्चर्या म्हणतात. आपल्या गोष्टींमध्ये पण आहेत बघा, राक्षसानी वगैरे काहीतरी हवं म्हणून तपश्चर्या करणं, वेठीस धरणं म्हणतात. मग असं जे काही करतात ना देवी देवता, फळ पण लवकरच देतात त्यांना. पण तुम्ही कृष्णाकडे जायचा मार्ग आणि लांब होतो, म्हणजे हे त्या नृग राजासाठी सारखं काहीतरी हवंय म्हणून. आणि ह्यांचा राग पण खूप जास्त असतो. हा म्हणजे नाही तो नवस फेडला तर तास वगैरे असलं, ह्या कृष्णाच्या भक्तीत असं काय नाहीये. छोटीशी सुद्धा सेवा तुमचं खूप पुढे घेऊन जाते. तुम्हाला खारुताईने केली होती, हनुमानाने वगैरे केली, खूप पुढे नेते. आणि त्याच्यात भीती नाही, ह्याच्यात देवी देवतांच्या क्रोधाची तुम्हाला भीती असते. आणि हे अज्ञानी मनुष्य असतात जे नवस बोलणे वगैरे असे प्रकार करतात. जेव्हा कृष्णांविषयी कळलं तर कृष्णांच्या भक्ती, म्हणजे त्यामुळे खालचे देवी देवता प्रसन्न होतातच. ही दामोदर, आता ही दामोदर लीलेतली गोष्ट आहे, ही म्हणायची भक्ती असते बघा. तेव्हा कसं मी भरभर जाते ह्या बाळांनो, आपल्याला पाचला मुलं क्लासला जातात ना, मग हे बघा. हा हे एक अशी रात, म्हणजे यशोदा मैया ठरवतात की स्वतःच्या हाताने लोणी तयार करायचं कृष्णासाठी. मग कृष्ण झोपलेले असतात, उठून येतात आपल्या आईकडे वगैरे, आणि यशोदा मैया लोणी तयार करून ठेवते, त्यांना जवळ घेते वगैरे. एवढ्यात चुलीवरच आहे ना, म्हणजे इथे आडीवरच आहे, दुधाला जरा असं रागच येत असतो म्हणून दूध उठतू जातं पटकन. मग यशोदा मैया कृष्णाला बाजूला ठेवते आणि चुलीवरच ते भांड उतरायसाठी पळत पळत जाते. तोपर्यंत इकडे काय करतात, कृष्ण चालत चालत त्या ह्याच्यापर्यंत जातात, ताकाच्या, म्हणजे दही लोणी काढलेलं असतं ना त्या भांड्यापर्यंत. आताची पुढची स्लाइड घ्या. नाही ह्याच्या मागे घ्या. हा आता मग ना हे काय करतात, तिथे थोडी माकड वगैरे आलेले असतात, ते दुसऱ्या इकडच्या फोटोत दिसते बघा, त्यांना घेऊन सगळं, अरे बापरे, थोडं खातात थोडं सांडतात असं सगळं. कारण ह्या माकडांनी त्यांना खूप मदत केलेली असते राम अवतारात. आणि सगळं मैया नुसती परत येऊन बघते ते सगळं सांडून सगळीकडे अस्वच्छ असं तसं. मग मैया म्हणते थांब तुला बघते, आणि ते बघा खाली ना त्यांच्या मागे ना लागते. मग हे धावत मागे वळून बरंच धावतात हा ते. आणि मग मैया ती राजराणी होती, तिला अशी धावायची वगैरे जास्त सवय नव्हती. नंद महाराज झाले तरी बरेच मोठे राजे होते ते, आणि ती त्यांची बायको म्हणजे राणी होती. तिला अशी धावायची वगैरे जास्त रस्त्यांवरून सवय नव्हती, आणि हे रस्त्या गलीतून पळत असतात सगळ्या मागे वळून बघत बघत. मग मैयाला त्यांच्या लागतो दम, मग थांबतात. ही खूप महान अशी लीला आहे. हा एकमेव यशोदा माता अशा आहेत की ज्यांनी कृष्णाला बांधलं नाही, तर आजपर्यंत कोणीही त्यांना कुठल्याही बंधनात बांधू नाही शकलेले. ते मागे वळून बघतात तर प्रयास बघतात, तिचा प्रयत्न, ही ती दमलेली असते मागे धावत धावत आणि तरीही धावतच असते. म्हणून मग थांबतात, बांधून घेतात, इकडे उखळाला बांधतात. मग याच जाते काम करायला. मग होतं काय, हे ते उखळ आहे ना, म्हणजे ओढत ओढत पुढे पाडतात आधी, आणि पुढं नेतात नेतात नेतात. आणि दोन झाडं असतात अशी बघा, अशी दोन झाडं मध्ये आपण जायचं म्हणतात. मग त्या झाडांना ते उखळ तटलं की आपण त्यातनं सोडवून घेऊ, असं त्यांचं एक प्रकार हे असतं. मग ते उखळ ओढून ओढून नेतात आणि दोन झाडांमध्ये अडकवतात. आणि ते शेवटी केवढं मोठी बाय बारकस आहे, पण मोठे वृक्ष असतात चांगले, अर्जुन वृक्षाच्या रूपातच असतात. आणि ते झाड वृक्ष पडतात. आणि हे कुबेरांचे दोन मुलगे आहेत बघा,
ज्यांना मुक्ती मिळते ते नंदबाबांच्या दारात, हे दोन त्यांना नारदांनी शाप दिलेला असतो म्हणून ते वृक्ष होऊन उभे असतात. आणि सांगितलेलं असतं की द्वापार युगात बाल लीलेमध्ये कृष्ण स्वतः तुमचा उद्धार करतील. मग इथे त्यांना ते नमस्कार करतात मुक्ती दिल्याबद्दल. आणि आपल्या म्हणजे कुबेरांचे पुत्र असतात तिकडे कुबेरांकडे निघून जातात. ही दामोदर लीला आहे. आणि आपलं आपण कार्तिक महिन्यात दामोदर अष्टकम म्हणतो. तर तुम्ही पण ते दामोदर अष्टकम युट्यूबवर बघा, खूप छान आहे. नमा ईश्वरम सच्चिदानंद रूपम, छान आहे. ती अशी ओ हा मग खूप छान अशी ही लीला आहे. तर आहे ना तुम्ही म्हणजे महान अशी लीला आहे. लक्षात ठेवा की यशोदा माता आणि त्या कशात बांधून घेतलं कृष्णाने, तर प्रेमाच्या बंधनात बांधून घेतलं. ही आपणही शिकतो ही शुद्ध भक्ती प्रेमा भक्ती आहे. हा ते पैसे वगैरेची भक्ती नव्हे. हा तर इथं माताजीवाचा हरे कृष्ण नमाम कर्माणे लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम यो भी जाना की कर्म भिन्न सबद्ध कर्म भिन्न सबद्धते. हरे कृष्ण माझ्यावर कोणतेही कर्म परिणाम करत नाही, मला कर्म फळाची इच्छाही नाही. माझ्याबद्दल हे सत्य जे जाणतात ते कधीही कर्म बंधनात बांधले जात नाही. हा म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना ते सगळ्यातून मुक्त आहेत, वरती आहेत. ते माया त्यांची आहे पण म्हणून त्यांच्यावर माया कुठल्याही प्रकारचा कधी परिणाम करत नाही. त्यांना त्यांना सत्याची दृष्टी आहे, ते नेहमी सत्य बघू शकतात. मग हे ज्ञान ज्यांना मिळतं ना ते पण कर्मबंधनात बांधले जातात. असं बघा किती सिंपल आणि स्ट्रेट नियम सांगितलेले. हा आता ही माता जी श्लोक वाचा. हरे कृष्ण चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्या कर्तारम अव्ययम. प्रकृतीच्या तीन गुण आणि त्यांच्याशी संबंधित कर्मानुसार मानवी समाजातील चार विभाग माझ्याद्वारे तयार केले गेले. जरी मी या व्यवस्थेचा निर्माता आहे परंतु तू हे जाणले पाहिजे की मी अव्ययी असल्यामुळे अकर्ता आहे. हा म्हणजे बघा चातुर्वर्ण वर्ण ही हे म्हणजे कृष्णाने निर्माण केलेली आहे. ही म्हणजे प्रत्येक जाते काय मनुष्य समाजातच नाही, प्रत्येक तुम्ही जात धरलात प्राणी मात्रांची सर ते प्रत्येकाची एक सिस्टीम असते. तशी मनुष्यांसाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी चातुर्वर्णाची स्थापन केलेली. ही म्हणजे ही जी रचना आहे ही कृष्णाने स्वतः स्थापन केलेली आहे. हा आणि नियंत्रण म्हणजे केलं पण त्यांनी, निर्माता तेच आहे. पण तू आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते अकरतायत, ते डायरेक्ट काय करत आहेत, त्यांनी आत्मा म्हणून आपले आत्मा रे सॉरी म्हणजे आपल्या शरीराला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमची मन बुद्धी आणि इंद्रिय हे तुम्ही वापरा आणि तुम्ही काय करायचंय ते तुमचे तुम्ही ठरवा. तुम्हाला कधी येऊन सांगणार आहे का कृष्णाने अरे असं उठ तसं करू नको. त्यांनी द्यायचं ते ज्ञान आता गीतेच्या रूपात दिलेलं आहे. पण ते असं शुद्ध म्हणजे साध्या भाषेत ते ढवळाढवळ नाही करत कशात. तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करा. आणि ते ह्या ह्याने बाधित पण आहेत. ह्याच्या मागचा श्लोक आपण शिकला ना, ते ह्या सगळ्यापासून अलिप्त आहेत वेगळे असे. माताजी त्यांना आश्रम पण सांगा ना, चार चार वर्ण सांगितले तुम्ही, आश्रम पण सांगा. ब्रह्मचर्य गृह म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. म्हणजे 25 वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण करायचं. ते ज्ञानासाठी असतं, फक्त ज्ञानाच मिळेल तेवढं ज्ञान आणि एक शिस्तबद्ध आयुष्य जगा आणि ज्ञान. मग तुम्ही गृहस्थ आश्रम स्वीकारतात म्हणजे पत्नी किंवा पती मुलं आणि त्यांचं ध्येय काय असतं. गृहस्थाश्रमाचं ध्येय ही भक्त तयार करणे, म्हणजे तुमच्या मुलांना भक्त. आता आपण शिकतो बघा ती फॅमिली बसलेली असते संकीर्तन करत. ते आहे गृहस्थाश्रमाचं हे की आपले पुढे त्यांना भक्ती शिकवा. मग त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम असतो की तुम्ही त्यातनं थोडं थोडं विरक्ती घ्या, म्हणजे फक्त सल्ले वगैरे देणे आणि आता हळूहळू भजन भक्तीकडे लागण्याचा प्रयत्न करणे. आणि मग शेवटी संन्यासाश्रम म्हणजे शेवटची 75 वर्षानंतर आपलं हे म्हणजे आहे ही जागा सोडूनच सरळ भजन भक्ती करणं अशी ती रचना होती तेव्हा. हा माताजी पुढची स्लाइड.
हाँ हे आता कसं आहे ना, ये माम प्रपद्यंते म्हणजे त्यातलं आहे ते, की तुम्ही मला जसं बघणार ना त्याच रूपात मी भेटणार असं कृष्णाने सांगितलेलं आहे. मग इथे बाकी सगळं बरोबर आहे, ज्या गोप गोपांनी एवढं त्यांच्यावर प्रेम केलं तेवढंच प्रेम म्हणजे त्या लीलांमध्ये लिहिलेलं आहे. अशी वनभोजनासारखी बसलेली असायची, मग प्रत्येक जण आपलं आपलं सोडून कृष्णांना चारवायचे, काहीतरी लोणचं वगैरे खा हे कर काना, तसेच ते पण कृष्ण पण त्यांना भेटायचे असं सांगितलेलं आहे. माताजी एकच मिनिट हा, त्याच्यात मागे एक हे होती बघा. हा इथं फक्त हा आहे ना, हा त्यांचा आत्या दुसऱ्या आत्याचा म्हणजे त्यांच्या आत्याचा मुलगा असतो शिशुपाल, तो सतत द्वेष सतत द्वेष सतत द्वेष. मग तेव्हा जेव्हा त्याच्यावर ते सुदर्शन म्हणजे त्याला आत्याला त्यांनी सांगितलेलं असतं 100 अपराध माफ करेन, त्याच्या पुढे झाले की मग हे मग त्याचा माझ्या हातून मृत्यू आहे, ते तेव्हाचं ते चित्र आहे मृत्यूचं. म्हणजे ती ते तुम्ही कृष्णाचं चरित्र वाचाल तेव्हा बघा, साक्षात आता सांगितलं ना की ती दुर्मिळ हे रूप आहे, कृष्ण समोर असतात, कृष्ण कधीही त्याच्या नादालाही लागत नसतात, पण सतत इतकं विद्वेषपूर्ण बोलणं ते. मग तुम्ही तसं स्मरण केलं तसे भेटले, म्हणजे ज्या रूपात स्मरण करणार तसे भेटणार. इथे नंद यशोदा किंवा वसुदेव देवकी ह्यांनी पाळाच्या रूपात बघितलं, सगळ्या गोपींनी त्यांना सखा म्हणजे साख्य भाव बघतात, म्हणजे गोपाळातले ह्यांनी सगळे त्यांचे साख्य भाव येतो, तसं बघितलं तसे भेटले असं आहे. माताजी पुढची सर. हा वाचा. कर्मणोऽपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचे बारकावे समजणे खूप कठीण आहे, त्यामुळे कर्म विकर्म अकर्म म्हणजे नेमके काय हे मनुष्याने जाणले पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण. एकच मिनिट हा. हाँ इथे बघा, हा ही कर्माची गुंतवणूक म्हणजे गुंतागुंत सॉरी गुंतवणूक नाही, ती खूप समजायला अवघड अशी आहे. म्हणजे कृष्णाने स्वतः म्हटलेलं आहे की अजून आपल्याला त्या गोष्टी व्हायच्या आहेत, पण आता एक फक्त चूक मृगराजाची काय फार मोठी, म्हणजे त्यांनी ती मुद्दाम पण केली नव्हती, तर शाप मिळाल्यामुळे सरळ सरडा बनून विहिरीत पडावं लागलं असं. म्हणजे ही जी कर्माची गुंतागुंत आहे ना ती समजायला खूप कठीण आहे. मग आता आपण फक्त कर्म अकर्म आणि विकर्म. कर्म म्हणजे आता पहिल्या फोटोत दाखवलाय हा कुंभार आहे, मातीची भांडी बनवणं हे त्याचं काम आहे, तो करतो. आता मी गृहिणी आहे, आपलं कुटुंबाला व्यवस्था ठेवणं हे माझं काम आहे, मी ते करते. मग ही आपली कर्म झाली, हा जे आपल्याला सर्वांना करावंच लागतं ते. आणि मग आपण काल ते दुसऱ्या म्हणजे कालच्या अध्यायात म्हटलं होतं कर्मयोग कशाला म्हणतात, ही नॉर्मल कर्म जी आपल्याला करावी लागतात. मग विकर्म, विकर्म म्हणजे बघा तिथे आता नो पार्किंग म्हणून लिहिलंय, तिथेच गाडी जाऊन पार्क केली, म्हणजे जी करू नका असं स्पष्ट शास्त्रात सांगितलेलं आहे तीच कर्म करायची, चोरी करायची वगैरे ती असतात विकर्म. आणि अकर्म काय असतं माहित आहे, भक्तीने काम करायचं. म्हणजे कृष्णा, मी एका वाक्यात सांगते तुम्हाला, कृष्णा हे सर्व जे काय आहे ते तुझं आहे, आता हे तर आपण स्पष्ट जाणलो, आणि तूच माझ्याकडून तुझी सेवा करून घेतोस असं समजून तुमची शाळेत जाणं असू दे नाही तर काहीला कुठेतरी कृष्णाशी जोडत ती कामं, म्हणजे भक्तीने स्वतःची कामं करत राहायची, हे असतं अकर्म. ह्या अकर्माचं आपल्याला मग बंधन लागत. मग कर्म विकर्म आणि अकर्म. हा माताजी पुढे. हा आता इथे बघा, हा एक मिनिट हा. ही खरी ओळख म्हणजे कृष्ण हे मायाई, बघा आलं बघा हे चित्र, हे सत्व रज आणि तम ह्या मायाचे प्रकार आहेत, हे आपली प्रकृती असते, सत्व प्रकृती की रज की तम आहे पुढे ते डिटेल. तो आपल्याला असे कठपुतली सारखे आपण फक्त नाचत असतो तिच्या नियंत्रणाखाली, पण हे जे सगळं तयार केलंय ना हे कृष्णाने तयार केलं, पण ह्या मायेचं नियंत्रण आहे आपल्यावर. आणि मग आता बघा 4:20 हा श्लोक काय सांगतो, आपल्या कर्माची फळांची कर्मफळाची आसक्ती सोडून नेहमी समाधानी आणि स्वतंत्र राहून सर्व प्रकारच्या कामामध्ये व्यस्त असूनही तो कोणतेही सकाम कर्म करत नाही. म्हणजे मगाशी आपण अकर्म शिकलो ना ते इथं सांगितलेलं आहे,
की भक्ति युक्त कर्म, तुम्ही जे काय करणार त्याच्याशी भक्तीला जोडा, म्हणजे कृष्णांना जोडा. इथं खाली कृष्णांचं शरीर आध्यात्मिक, आत्मा आध्यात्मिक, सारं त्यांचं सारं आध्यात्मिक आहे. मग हे 4.20 मधून ना आपण कृष्णाशी कनेक्शन शिकायला पाहिजे. योग, योगाचा अर्थच हे 6 कर्मयोगाचे हे पहिले जे 6 श्लोक आहेत ते कर्माविषयी आपल्याला सांगतात. मग आपण कसं करायला हवं ना, आपली सारी कर्म कुठून तरी कृष्णाला स्वतःच सोपती, म्हणजे सखामाना, छोटा भाऊ, मोठा भाऊ, मित्र, असे कुठलंही नातं जोडा आणि त्याला अर्पण करत चला. म्हणजे त्याची फळं आपल्याला बंधनं लागत नाही. आणि कर्म फळाची आसक्ती सोडून, म्हणजे आता काय तुम्ही जेवण जे शिजवलंय ते देवाला भोग नैवेद्य दाखवूनच तुम्हीच खाणार आहात, ते काय कोण गायब होणार नाही तुमच्या भांड्यातून जेवण, पण त्याच्यात मन अडकून पडू नका. म्हणजे अहंकार असतो आपला, माझं माझं मी केलं, नाही हे कृष्णा तू दिलंयस, मी फक्त शिजवलंय, तुला अर्पण करतो आणि खातो असं. म्हणजे अकर्मामध्ये स्वतःला हे करून कनेक्ट करा कृष्णासाठी. आता इथं काय सांगितलंय आहे पण श्लोक आहे तो आताजी, किती नंबरचा श्लोक आहे खरं, हा म्हणजे द्रव्य यज्ञापेक्षा, म्हणजे 34 क्रमांक, हा 34 नाही 34 इथे इथे दिलंय माताजी 34. हा वाचा वाचा माताजी. तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हे परंतप, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्थ, शेवटी सर्व कर्म यज्ञ, सर्व कर्म यज्ञ दिव्य ज्ञानात संपतात. आपण गुरुकडे जा आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी नम्र व्हा, जिज्ञासा ठेवा आणि त्यांची सेवा करा. स्वतः स्वरूप सिद्ध व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतात, कारण त्यांनी सत्य पाहिले आहे. हे बघा, हा ऍक्च्युली हे जे ट्रान्सलेशन आहे ना, जे 4.33 च वरच, हा हा, मग ते त्यात त्यांनी कसं सांगितलेलं आहे की द्रव्य यज्ञ म्हणजे खूप खूप काय काय खर्च करून तुम्ही कराल वगैरे, अशा प्रकारचं काहीतरी मोठी आयोजन वगैरे करून, त्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. तू ज्ञानाच्या मार्गावर तुम्ही सर्वांनीच जायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता एवढ्यातल्या एवढ्यात बघा ना, मी तुम्हाला सांगितलेलं ना, खूप पटपट दिवस जाणार आणि रेकॉर्डिंग परत ऐका वगैरे का, तर इथेच बघा आपल्याला काय काय माहित नसलेलं कळलं असणार तुम्हाला. हा ज्ञानाचा मार्ग आहे आणि ह्या ज्ञानाच्या मार्गाने ध्येय काय आहे, ह्या सगळ्या मार्गांचं तुम्ही कृष्णाला स्वतः बरोबर जोडून घेऊ किंवा स्वतः कृष्णाशी जोडलं जाणं. मग ते काय सांगतात, तू जर का म्हणजे द्रव्य यज्ञ खूप काय काय खर्चून मोठी यंत्रणा उभी करून एखादा यज्ञ वगैरे, ह्यापेक्षा हा ज्ञानाचा मार्ग श्रेष्ठ आहे आणि दिव्य आहे. म्हणजे हे सर्व यज्ञ असतात ना, म्हणजे आता तुम्ही शाळेला जा, तुम्ही ते सगळं शाळा सांभाळत आलात ना गीतेच्या क्लासकडे, ह्या सगळ्या मग ह्या सगळ्यांचा शेवट ना दिव्य यज्ञात असतो, म्हणजे दिव्य ज्ञानात असतो. आपण आपलं हे डेली आयुष्य जे जगतो ह्याचा शेवट फक्त कसा आहे, तुम्ही तुम्हाला सांगितलं चतुश्लोकी भगवद्गीतेत श्लोक आहे 10व्या अध्याय की त्यांच्याकडे यायचं दिव्य ज्ञान ते देतात. म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्यावरचा हा जो अंधार असतो ना, माझं माझं मी तुमच्यासाठी एवढं करतोय, ही जी वृत्ती असते ना ती कुठेतरी ज्ञानाच्या प्रकाशाने आपली जाते. आणि हा हे माझं काम आहे, कृष्णाने सोपवलेली माझी जबाबदारी आहे, म्हणून मी करतोय, असं आपण ज्ञानाच्या मार्गावर जातो. हा सांगा, आता इथे जे दिलंय ना, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे, म्हणजे आपण जे काही इथे जमलो आहेत भगवत गीता शिकण्यासाठी, तर हा आपला एक प्रकारचा ज्ञान यज्ञ आहे. बरोबर माताजीनी किती छान, हा म्हणजे असं कनेक्ट करा. मला अन्वया माताजींनी पण आम्हाला सांगितलं होतं की भक्तीमध्ये छोट्या स्टेप घ्या, अगदी मोठं काहीही तिथे अपेक्षित नाहीये. गीता शिकाल तसं तुम्हाला जाणवेल, आपलं आयुष्य सियाराममय म्हणजे कृष्णमय बनवायचंय. आपल्या सगळ्या आचार्यांनी तेच सांगितलंय, असं खूप मोठं काही करायचं नाहीये, छोट्या छोट्या स्टेपने. आता हा पण आपला ज्ञान यज्ञच आहे बरोबर, आणि तुमची कुठेतरी त्याची इच्छा असणार. कृष्णांची कृपा झाल्याशिवाय, त्यांनीच ठरवल्याशिवाय आपण ह्या मार्गाकडे वळत नसतो बाळानो. मग हे एक झालं. मग आता तुम्ही ज्ञान कुठून घ्यायचं, तर बघा हा 4.34 मध्ये ह्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट की गुरुकडे जा, तीन गोष्टी करायच्या. गुरुकडे जाऊन टाइमपास करत आश्रम बघत मठ बघत बसायचं नाही.
सेल्फी काढणं, चार चौघांना बढाया फक्त जाऊन सांगणं, गेलो गेलो गेलो, एवढं केलं, एवढं दान दिलं, उपकार करत नाही आपण त्यांच्यावर. तर जेव्हा आधी खरं सांगते, खरे गुरु भेटले तर त्यांच्याकडे जा आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हे डोक्यात तुमच्या लक्षात ठेवा की तिथं जा आणि गुरु काय शिकवतायत, काय सांगतात हे लक्ष द्या. आपली बडबड कमी करायची आणि गुरूंचं शिकवण काय आहे ती अनुसरण करण्याचा वगैरे प्रामाणिक प्रयत्न करायचा. मग पहिलं गुरुकडे जायचं, सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. नम्र वगैरे शब्दांचे तुम्ही स्वतः वाचायचा प्रयत्न करा मराठीतली ही गीता. आणि नम्र म्हणजे नम्र वगैरेचे अर्थ दिलेले आहेत प्रभुपाद स्वामींनी खूप छोट्या भाषेत, सुंदर अशा भाषेत. नम्र म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून कुठल्याही प्रकारच्या मान वगैरेची अपेक्षा न करणे. हा, दुसऱ्यांशी नम्रपणे वागणे तर आहेच, पण दुसऱ्याकडून त्याच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा करण्याची नाही, ही नम्रता असते. असे सगळ्याचेच अर्थ आहेत. तर सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करा, नम्र रहा. हा, जिज्ञासा, जाणून घ्यायची एक जिज्ञासा हवी आपल्याला. दिश ठेवा, त्यांची सेवा करा आणि स्वतः स्वरूप सिद्ध व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतात का? हा, कारण गुरुनी ना बाळांनो ज्ञान जाणलेलं असतं, म्हणजे त्यांना सत्य काय आहे हे ठाऊक असतं. आणि तीच आता प्रभुपाद स्वामींनी ते जाणलेलं होतं म्हणून आपल्याला दिलं. किंवा आपल्या महाराष्ट्रातली एवढी थोर परंपरा आहे, त्यांचं बघा, त्यांनीही ते ज्ञान जाणलं होतं, ते तसे आयुष्य जगत होते म्हणून ते आपल्याला देऊ शकले. त्यामुळे त्यांच्याकडे अवश्य जा, सत्य जाणून घ्या आणि गुरूंची सेवा करा. आता परंतु आपला एक स्वभाव असतो ना, का बरं करू आम्ही, आम्हाला जमणार नाही. तर म्हणजे राम अवतारात राम तिथं गेले होते, त्यांचे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले, राहिले, ज्ञान घेतलं. इथं कृष्ण अवतारात कृष्ण बलराम सांदीपनी आश्रम गुरुजींकडे गेले, राहिले, त्यांना आता ते तर ज्ञान त्यांच्यापासून सुरू झालंय, बघितलं ना, तरीही गुरूंकडे गेले. आणि नंतर तिथे गुरुमातेचं त्यांचं मोठी गोष्ट पण आहे, तुम्हाला माहित आहे ना, गुरु दक्षिणा, गुरु काहीही मागत नाहीत, पण तो मुलगा हे केलेला असतो, म्हणजे राक्षसाने मारलेला असतो, त्याला पुनर्जीवन देतात. मोठ्या कथा आहेत त्या. पण एक लक्षात ठेवा की राम असू देत, कृष्ण असू देत, ते गुरूंकडे गेले म्हणजे त्यांनी स्वतः ते जीवन जगून आपल्याला सांगितलेलं की ज्ञानासाठी तुम्ही थोडं गुरूंकडे जा आणि जिज्ञासा करा, थोडं शिका. मनुष्य जन्म ह्याचसाठी आपल्याला मिळाला. इथं हे आहेत बघा, हा आहे, हा ध्रुव बाळ आहे आणि कठोर व्रत धारण करू नये. काही लोक आपली संपत्ती सोडून, काही जण कठोर तपस्येद्वारे आणि काही अष्टांग योग पद्धतीने अभ्यास करून, वेदांचा अभ्यास करून हे ज्ञान मिळवतात. हा, म्हणजे काही जण कसे करतात, ही तपश्चर्या केली, काही जण अष्टांग योगाचा हे करतात, काही मी तुम्हाला सांगितलं खूप पैसे खर्च करून यज्ञ करणे, अशा सगळ्याद्वारे की नाही ज्ञानाच्याच मार्गावर, म्हणजे जाणून घ्यायसाठी, जिज्ञासेसाठी हे सगळं करत असतात. पण आता तो वरती ध्रुव बाळांनी मात्र 6 महिन्याचीच प्रामाणिक तपश्चर्या केली होती. आणि सतयुगात खर तर खूप जास्त तपश्चर्या केल्यावर भगवान विष्णू प्रसन्न व्हायचे, पण ध्रुव बाळांच्या 6 महिन्याच्या 5 वर्षाचे होते तेव्हा ध्रुव बाळ, 5 वर्षाच्या ध्रुव बाळांसमोर 6 महिन्यात स्वतः भगवंत म्हणजे विष्णू रूपात प्रकट होता. छान आहे ती पण गोष्ट, मोठ्या आहेत खूप. मग आता इथं काय सांगितलं, इकडे बघा, हे कुरुश्रेष्ठ. जेव्हा एखादा मनुष्य यज्ञाशिवाय या जगात किंवा या जीवनात आनंदाने जगू शकत नाही, तर मग तो पुढच्या आयुष्यात कसा जगेल? हा, मग इथे यज्ञ म्हणजे आता तुम्ही ज्ञान यज्ञ घ्या, कारण मागे त्यांनी सांगितलं ना, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. त्यामुळे ह्या मनुष्य जीवनाचं त्यांना सुचवायचंय की ध्येय तुम्ही हे जाणून घेणं, हे गीतेचं ज्ञान. मग ज्ञान कुठलं ज्ञान? तर कृष्ण आणि आपला काय संबंध आहे, परस्पर रिलेशनशिप आपली काय आहे ती जाणून घेणं, हेच आपल्या ह्याचा ज्ञान यज्ञ. आणि त्याच्यासाठीच तुम्ही इथं आलाय, मीही थोडाफार तोच प्रयत्न करते. हा आपला पण हा ज्ञान यज्ञाचा. त्यामुळे त्याने सांगितलं ना, यज्ञाशिवाय, त्या ज्ञान यज्ञाशिवाय आपण नाही जीवन जगू शकत, आपल्याला ह्या गोष्टी माहीत हव्या. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा इथं बघा, हे नारद 4.36 आणि 4.37 म्हणजे आधी वरच्या गोष्टी सांगते. हा वाल्या कोळी आहे, म्हणजे वाल्मिकी ऋषी आधी झाले, नंतर पुढे हा वाल्या कोळी. मग नारद, आता आपल्याला ना वेळ होतोय पण सगळ्यांना माहितच आहे ही गोष्ट. तर नारद फक्त म्हणजे गुरूंचा महिमा सांगायचा आहे. नारद
नुसते जाता जाता त्याला म्हणाले की तू घरी जा. तो म्हणतो ना मी हे कुणासाठी करतोय, तर म्हणतो ना माझी बायको मुलं सगळ्यांसाठी करतोय. मग ते म्हणतात घरी जा आणि फक्त विचारू नये की ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय. तर जातो घरी पळत पळत आणि बायकोला विचारतो, बायको म्हणते नाही तुमचं कर्तव्य आहे मला सांभाळणं, मी तुमच्या पापात का सहभागी होऊ, तुम्ही जो पैसे आणून दे म्हणजे जे काय आणून देता शिकार बिकार ते मी वापरतो, जे हे तुम्ही जे धंदा म्हणजे लोकांना लुटत असतो ना त्यांना मारून ते मी वापरते, तुमच्या पापात नाही सहभागी. मुलं पण स्पष्ट सांगतो तुमच्या पापात कसं मी आम्ही सहभागी असणार. ते म्हणतात ना ज्ञानाच्या प्रकाशाने डोळे उघडतात. परत येतो नारदांकडे, नारद त्यांना सांगतात आणि मग मरा राम म्हणता येत नसतं, मरा मरा राम. नारद म्हणतात तसं म्हणायला सुरू कर सुरुवातीला, हळूहळू त्याचं राम होणार आणि होतं पण ते. तर आणि नंतर बघा किती फरक पडलाय त्याच ह्याच्यात. हा तेच वाल्मिकी ऋषी म्हणजे हे पाय स्वच्छ करतायत का रस्त्यावरचे, हे बाजूला करतायत की त्यांच्या पायाखाली वगैरे पडून कोणाचे प्राण जाऊ नये वगैरे म्हणून रस्ता साफ करतायत. इतके फरक म्हणजे गुरु हे असतात, गुरूंच्या पदांचा आश्रय घेतल्याशिवाय तुम्हाला भय नाही, इथून मुक्ती नाही. ज्ञानाचा मार्ग हा गुरुच दाखवणार. आणि आपण नारदांबद्दल नंतर सांगू, आपण म्हणजे नारदांची भक्त परंपरा कोण कोण आहेत नारदांचे भक्त. फक्त त्यामुळे नारदांना आपल्या हिंदी फिल्म्स वगैरे जे बनवलं ना भांडण लावणारे वगैरे तसे नारद नाहीये. नारदांची भक्त भक्तांची लिस्ट तुम्ही ऐकलात की तुम्हाला कळणार नारद म्हणजे काय आहेत ते. तर हा आता हे बघा, आपण जरी आज नाही जरी आपणास ते बघता जे एकच मिनिट हा मागची ह्याच्या मागची नारद होते तिच्या. जरी आपल्या सर्व पापींमध्ये सर्वात पापी समजले जात असले तरीही आपण अनंतकालीन दिव्य ज्ञान रूपी बोटीत स्थिर राहून दुःखाचा महासागर पार करण्यात सक्षम आहात. म्हणजे हा काय कमी पापी होता पण नारद भेटले आणि जीवन बदललं. आणि ज्याप्रमाणे ज्वलंत अग्नीने इंधन जळते त्याप्रमाणे हे अर्जुना ज्ञानाच्या आगीने भौतिक कर्माची, म्हणजे जेव्हा तुम्हाला ज्ञान येतं तेव्हा ही कर्माची आग असते म्हणजे ही सगळं जळून जातं. फळं असतात नाही जी आपल्याला चांगली किंवा वाईट, ही ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्याच्या आगीत जळून जातात. हा माताजी पुढची स्लाइड आता घ्या. हे पण तसंच आहे, जो भक्त दिव्य ज्ञानामध्ये समर्पित आहे आणि ज्याने इंद्रियांना वश केले ते हे ज्ञान घेण्यास पात्र आहेत आणि ते प्राप्त झाल्यावर त्यांना आध्यात्मिक शांती प्राप्त होते. आणि इथं काय म्हणतात, ज्या व्यक्तीने आपल्या कर्मफळाचा परित्याग करत भक्ती करतो आणि ज्याचा संशय दिव्य ज्ञानाद्वारे नष्ट झाले तोच खरा आत्मपरायण आहे. हे धनंजय, कर्माच्या बंधनात तो बांधला जात नाही. म्हणजे आता आपण हे नारदांच्या ह्याच्यातून किंवा आता शिकलो हेच परत आहे बघा, तुम्हाला गुरु मार्ग दाखवणार आणि त्यांच्या त्या प्रकाशात आहे ना आपल्याला आध्यात्मिक शांती प्राप्त होते. इंद्रियांवर आपण बुद्धीने ताबा ठेवायला शिकतो आणि आपल्या ह्या ज्या रिॲक्शन असतात म्हणजे कर्म केलंय तर त्याची फळ त्याची आपल्याला ती फळ आपल्याला लागू नये हो असं हे सगळं म्हणजे हेच सांगितलंय. आणि इथं कृष्ण भावनामृतात पूर्णपणे म्हणजे ही आहे कृष्ण भावना. आपल्या इस्कॉनचं नाव इस्कॉन शॉर्ट फॉर्म आहे, ऍक्च्युली मस्त नाव आहे कृष्ण भावनामृत संघटना. म्हणजे कृष्ण भावना आहे ना भावनामृतात पूर्णपणे सामावून घेतलेल्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक कर्माच्या योगदानामुळे भगवत धाम प्राप्त केले पाहिजे. कारण हवन हे आध्यात्मिक आहे आणि हवी पण आध्यात्मिक आहे. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये एकदा तुम्ही स्थिर झाला की हे मी तुम्हाला सांगितलं सिंपल एका वाक्यात, देव कृष्णा तूच सगळं दिलंय तुझ्यासाठीच सारं काही करतो माझं इथे काही नाही. मग असं करत जेव्हा तुम्ही जे करतोय ते सगळं कराल, शिकताय तर शिक्षण, नोकरी तर नोकरी, व्यवसाय तर व्यवसाय, मग त्या सगळ्यामध्ये आपण कृष्णाशी नातं एकदा जोडलो की मग सगळं म्हणजे भगवंता प्राप्त करणं सोपं होतं. कारण हवी पण आध्यात्मिक आहे आणि हवन पण आध्यात्मिक. हा म्हणून ज्ञानाच्या आम्ही तुम्हाला सांगितलं ना हळूहळू कृष्ण स्वतःविषयी ज्ञान देतात आणि आता फायनल परत येतात तिथं. सुरुवात कुठून झाली आहे, अर्जुनाने म्हणजे जी दुःख खरी नाहीयेत अशा मध्ये खूप शोक करून घेतोय, विलाप करतोय. मग ते आता परत तिथे येऊन सांगतात की मुद्दा सोडलेला नाहीये अर्जुन कृष्णाने, अर्जुनाने अडून बसलाय ना मी नाही करणार मी नाही करणार मी आता
म्हणून सांगतात की ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणात उद्भवलेल्या शंका दूर कर आणि हे भारता तू योगासह उभा राहा आणि युद्ध कर. आता सांगितलं बघा की हे जे ज्ञान मी तुला देतोय त्याने स्वतःला जो तू दुःखाच्या अंधारात बुडवून घेतलायस ना ते सगळा दुःख अंधार नाहीसा कर आणि उठ आणि युद्ध कर, कारण ते तुझं कर्तव्य आहे. आता हे ना हे नको माताजी पुढची स्लाइड घ्या, हे तुम्ही नंतर रेकॉर्डिंग मध्ये आणि बघू शकाल. हे बघा ना इथे त्यांनी ब्रह्माची मोठी मोठी आहेत खूप जीवन दिलेलं आहे. खालून बघूया चार युगांचं म्हणजे सत्य इथे माताजी हे चार युगांचं इथे बघा कलियुग पुढची घ्या. म्हणजे ह्याच्यात ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते कलियुग असतं ना 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे, परत त्यात 4,32,000 ऍड केला की द्वापार, परत 4,32,000 ऍड केलात की त्रेता, मग परत त्यात आणि 4,32,000 ऍड केलात की सतयुग. अशी ही चार युगांचं एक काय म्हणत दिव्य युग म्हणजे एक चतुष्युग असं काय म्हणतात त्याला माताजी पुढची स्लाइड घ्या. एक चतुर्युग चतुर्युग म्हणतो हा दिव्य चतुर दिव्य चतुर्युग चार चतुर मिळून एक दिव्य युग होत माताजी. हा असं पुढची स्लाइड घ्या माताजी. म्हणजे हे ब्रह्मांचं जीवन मध्ये बघा हा कसं असत चार युगांचं एक चक्र धरा, अशी 27 चक्र झाली की एक मन्वंतर. हा मग तशी 6 मन्वंतर संपलीत की इथं येतो ब्रह्मांचं एक दिवस असतो, ब्रह्माची 50 वर्ष झाली आहेत म्हणून 6 मन्वंतर. नाही पुढचं घ्या बघू माताजी स्लाइड एक मिनिट, जरा चक्र क्लिष्ट आहे खूप. हा हे कलियुगातलं आता ऍक्च्युली 5,117 वर्ष झालेली आहेत मनुचे जीवन. बरं हे मनुचं जीवन दिलंय म्हणजे चार सत्तावीस चक्र मनू असतो. मनू आपले काय म्हणजे मनुष्य सर्व मनुष्यांचे असं नाही अमेरिकेतल्यांचे नाही वगैरे. मी तुम्हाला सांगितलं ना हे गीता बीता शिकतो हे तुम्ही मनुष्य ऍज अ ह्युमन बिंग सगळ्यांना लागू आहे. मी तिकडेच आहे मी इकडेच आहे म्हणून ऍज अ ह्युमन बिंग हे सगळ्यांना लागू आहे. मग ते मनु हे मनुष्य जमातीचे हे राजा किती चार युगांचं एक असं म्हणून 27 चक्र राहतात. मग तो त्यांचा कालखंड दिलाय. मग मनूंना त्यांनी कधी सांगितली होती सत्य त्रेता द्वापार मिळून किती झाली ही एवढी वर्ष करत बरंच कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे गीता 1,200,000 वर्षांपूर्वी विवस्वानांना देण्यात आली होती. माताजी पुढची स्लाइड घ्या, मुलं कन्फ्युज व्हायला नको. हे तुम्ही आहे ना बाय गीतेत सगळं दिलेलं आहे. तुम्ही थोडस सॉरी इथे गीता पृथ्वीवर आली 20,00,000 वर्षापूर्वी. हा म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे 20,00,000 वर्षापूर्वी गीता पृथ्वीवर आली. हे तुम्ही बाय ह्याच्यात आपण नको झालं ते जरा डीप आणि वेळ घेऊन कॅल्क्युलेट करावं लागतं. माताजी पुढची स्लाइड घ्या. पण 20,00,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर आली हे लक्षात ठेवा. मग मधी खंड पडला. मग 5,000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धात भगवंतांनी अर्जुनाला परत सांगितले. आणि इथे जे मगाशी दाखवलं होते संकीर्तन यज्ञ करताना माताजी ह्याचे एकच मिनिट मागची स्लाइड घ्या. मागची स्लाइड का? हा ह्याच्या मागची. हा तर हा भक्तीतला आनंद बघा ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा ती कशी रममाण झाली आहे संकीर्तन करताय त्याच्यात. माताजी घ्या पुढची क्लास. मग आता आपण काय भगवान कोण आहेत हे शिकलो ना. कृष्ण भगवान आहेत ते एक व्यक्ती आहेत. श्यामसुंदर रूप आहे, डोक्यावर मोरपीस आहे आणि हातात बासरी आहे. हे आहेत भगवान. हा इथे हेच मी बघत होती. इथे बघा त्यांनी दिलंय बघा ब्रह्माचा एक सेकंड म्हणजे आपल्या इथली 1,00,000 वर्ष होतात. हे तुम्हाला आता सांगते फायनली कोण आहेत का शिल्प. आहेत. तर 1 सेकंड म्हणजे आपली 1,00,000 वर्ष. 1 मिनिट म्हणजे किती आपली 60,00,000 वर्ष. हा
आता ही ब्रह्मांचा एक तास म्हणजे केवढं ते बघा, 360 लाख वर्ष, म्हणजे 36 कोटी वर्ष, म्हणजे एक तास होतो हा फक्त. आणि पुन्हा आता बघा, 8 अब्ज 64 कोटी वर्ष, म्हणजे त्यांचा एक दिवस होतो. एवढ्याच वर्षांची एक रात्र, म्हणजे अशा ब्रह्मांचं आयुष्य म्हणजे आता एका वर्षात त्यांच्या पुन्हा किती, म्हणजे 100 वर्षांचं ब्रह्मांचं आयुष्य आहे बघा. मग त्यांचा हा एक दिवस एवढ्या वर्षांचा आहे, तेवढ्याची एक, तेवढ्या वर्षांचीच एक रात्र असते, असं त्यांचा एक तो पुरा सायकल पूर्ण झालं. असं ब्रह्मांचं होणारे एक वर्ष, असे 100 वर्ष ब्रह्मा जगतात. हा, आणि त्याच्यानंतर ब्रह्माही मृत्यू पावतात असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. मग बरं, म्हणजे ब्रह्मांचा मृत्यू होणार म्हणजे परत मग सगळी सृष्टीच नवीन सृष्टी निर्माण वगैरे होते. मग एवढ्या सगळ्यात आपले भगवंत फक्त एवढं करतात, एक श्वास घेतात आणि सोडतात. म्हणजे काल, म्हणजे गीतेमध्ये काळ सांगितलाय ना, तो हा काळ आहे. आणि भगवंतांचं तेवढ्यात फक्त एक श्वास आत घेऊन बाहेर सोडणं एवढं होतं. म्हणजे किती, आणि आपला तर मग विचार करू नका, तेवढं याच्यात काय काय होऊन जात. कारण 100 वर्षाचं इनमिन आपलं आयुष्य आहे. काळाची माहिती दिलेली आहे गीतेमध्ये. काही आपली बघा, कृष्णांपासून सुरू झालेली आपली गुरु शिष्य परंपरा, कृष्ण, ब्रह्मा, नारद, व्यास, मध्वाचार्य मगाशे, पद्मनाभ, नरहरी, परत माधव, अक्षोभ्य, जयतीर्थ, ज्ञानसिंधू, दयानिधी, विद्यानिधी, राजेंद्र, जयधर्म, पुरुषोत्तम, ब्रह्मतीर्थ, व्यासतीर्थ, लक्ष्मीपती, माधवेंद्रपुरी, यांची एक खूप छान गोष्ट आहे, ईश्वरपुरी आहे, नित्यानंद आणि अद्वैत. भगवान चैतन्य म्हणजे रूप, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, रघुनाथ, कृष्णदास, नरोत्तम दास ठाकूर, विश्वनाथ ठाकूर, श्रील जगन्नाथ दास बाबाजी, श्रील भक्ती विनोद ठाकूर, श्रील गौरकिशोरदास बाबाजी महाराज, आणि आपले भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज. म्हणजे आपल्या यांचे, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं ना, प्रभुपाद स्वामी त्यांना कोलकात्यात भेटले होते, ते भक्ती सिद्धांत सरस्वती आणि आपले प्रभुपाद स्वामी, म्हणजे भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. अशी ही आपली हे आहे, तुम्ही जिथे जाल तिथे त्यांची अशी दर्शवणार आहे. गुरु शिष्य परंपरा म्हणतात त्याला. चालेल माताजी. हा, आता जप करा, आनंदी राहा. फक्त जरा या स्लाइड मध्ये तुम्ही जरा चेक करा. हा, तेथे कसं दाखवलंय बघा, डिटेल दिलेलं आहे काळाचं गणित काय. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, एवढ्या सगळ्यात फक्त कृष्णांचा असा एक श्वास फक्त घेतात एवढंच आणि सोडून देतात एवढंच. झालं, स्लाइड आपल्या आजच्या झालेल्या आहेत. तुम्ही जप करायचा प्रयत्न करा. हा, कसंही करा, मग 10 वेळा करा, एक माळ करा, कसं पण. आणि माताजी तुम्ही हे पाठवलंय त्यांना लिंक आणि व्हिडिओ, क्विझ लिंक का, क्विझ का, हा क्विझचा व्हिडिओ आणि लिंक पाठवली आहे मी. हा, तेवढं मग मुलांना बघा आणि आपल्या माताजींना ट्राय करा, रजिस्टर करा. आणि काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांगा, आम्ही लगेच सॉर्ट आउट करू. माताजींना तुम्ही सांगा. आणि तुम्हाला जर का कधी वाटलं ना कृष्णाची नावं लिहावी, किंवा आता मगाशी आशयने खूप छान कीर्तन केलं होतं त्याचा ऑडिओ, असं काही बनवून तुम्ही चित्र काढलात, नावं लिहिलात कृष्णाची, किंवा तुम्हाला जे आवडेल कृष्णांचं ते केलं आणि आपल्या माताजींना सेंड केलं ना, माताजी ग्रुपवर टाकतात. हा बाळानो, तुम्हाला जे काय आवडेल ते करा. आशय, तुला काय विचारायचंय का? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. नाही, यदा यदा धर्म से बोललं श्लोक आहे मला येते. बोल बोल. एखादा ऑडिओ करून आपल्या माताजींना पाठवलं तर आम्ही ग्रुपवर पण पाठवतात, माताजी पाठवतात. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटलं, आता इथे एक चित्र आहे बघा, अशा टाईपचं चित्र काढून वगैरे पाठवलं ना ग्रुपवर पाठवतात माताजी. हा, बाकी कोणाला काही प्रश्न नाही आहेत का? बोलायचं का आशय? आशय तुला बोलायचं आहे श्लोक? हो बोल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अबदुलस्थानम अधर्मस्य तदात्मानं सूज्य अहम्.
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्। ओके अशय, खूप छान 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 छान। हां आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी करून काय पाठवलं तरी चालेल। आणि कोणाला काय आहे का प्रश्न किंवा काय विचारायचंय का? ऋजुला गायकवाड, तुम्हाला काही प्रश्न आहे का? आलं का तुमच्या लक्षात आपण जरा मोठे मोठे अध्याय आहेत आणि हे कर्मयोग मोठा होता तिथे आता असेच आहेत बा, ते ज्ञान पण मोठं आहे आपल्याला। म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, वही पेन घेऊन बसा, पॉइंट पॉइंट थोडे लिहून घ्या, पण थोडं समजतं ना, तुमच्या लक्षात येतं ना बेसिक तरी। ठीक आहे चालेल। चला मग कोणाला हे नसली तर आपण हे करूया का माताजी, हे करूया, रेकॉर्डिंग स्टॉप नाही केलं, वैष्णव प्रणाम मंत्र रेकॉर्डिंग स्टॉप हो, करा करा, लक्षातच नाही देणार।